मुकुटाचं शिक्षण अतिशय महत्त्वाचं शिक्षण सेवकासाठी, प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी, मंडळीमध्ये वावरणाऱ्या, परिवारामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे शिक्षण घेणं गरजेचं आहे. ख्रिस्ती धर्म हा नुसता चर्चपुरता मर्यादित नाही. प्रत्येक शब्बातवारी मी चर्चमध्ये गेलो, त्याची उपासना केली, माझी उपस्थिती त्या ठिकाणामध्ये मी दाखवली. याच्यावर तुम्हाला स्वर्ग राज्य मिळेल या भ्रमात पण राहू नका. बायबल हे नियमशास्त्राचं पुस्तक आहे, नियम त्यामध्ये दिलेले आहेत. आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकाची सुरुवात करतानाच म्हटलेलं, यातील शब्द याच लिहिलेले शब्द वाचून दाखवणारा, ते ऐकणारे व ते पाळणारे ते धन्य आहे. संदेश किंवा त्याची वचनं हे नुसती वाचण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी नाही, तर प्रत्येक नियम आमच्या जीवनामध्ये आम्हाला लागूकरण करणं गरजेचं आहे, कारण तो न्यायाधीश आहे आणि पवित्र शास्त्रानुसारच आमच्या प्रत्येकाचा न्याय होणार आहे. या भ्रमात राहू नका. देवानं जगावर एवढी प्रीती केली, आपल्या इकुलता एक पुत्र देऊन टाकला, आणि पुत्र दिल्यामुळे तो स्वर्ग राज्य देईल. पुत्र दिला, पण पुत्रानं नीतिमत्वाची व्याख्या या पृथ्वीतलावर ठेवून गेलेल्या आहे आणि तशा पद्धतीचं जीवन जगण्यासाठी बोध केलेला आहे. म्हणून आम्ही पाहतो निकदमस सारखा परुषी रात्रीच्या वेळेस येऊन प्रभूला विचारतो, स्वर्ग राज्य मिळावं म्हणून मी काय केलं पाहिजे. येशू त्यांना म्हटला, पाण्यानं आणि आत्म्याने जन्मल्यापासून कोणी देवाचं राज्य पाहू शकत नाही. म्हणजे एवढा मोठा धर्मशास्त्र जाणणारा व्यक्ती, पण त्याला सुद्धा तो नव्या जन्माविषयी बोध करत आहे. आठवा जो मुकुट आम्ही पाहणार आहोत, याकोबाचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं 12 वचन. सातवा मुकुट आम्ही नीतिमत्वाचा मुकुट पाहिलेला होता, आता आठव्या मुकुटाकडं आम्ही आमचं लक्ष वेधणार आहोत. याकोबाचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं 12 वचन. जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देव केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. जीवनाचा मुकुट, आठवा जो मुकुट आहे त्याला जीवनाचा मुकुट म्हटलेला आहे. आणि बायबल काय सांगतं माहिती का, हा मुकुट कोणाला मिळणार? जो देव आपल्यावर प्रेम करतो ना, तो देव काय म्हणत आहे, जो व्यक्ती मी तर त्याच्यावर प्रेम करतो हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. वधस्तंभावरती माझा प्राण दिलेला आहे, अजून याच्यापेक्षा वेगळं प्रेम कसं मी दाखवणार आहे. त्याने तर त्याचं प्रेम सिद्ध करून दाखवलं. सगळ्या परीक्षेमधनं तो गेला, कोणती त्याची परीक्षा होण्याची बाकी राहिली नाही. 40 दिवसाची उपास केल्यावरती आम्ही पाहतो की सैतान त्याला डोंगरावरती घेऊन गेला आणि म्हटला, तुला भूक लागली, आता दोंड्यांच्या भाकरी करण्याची आज्ञा कर आणि त्या दोंड्यांपासून भाकरी तयार होतील. शारीरिक परीक्षा, त्याची शारीरिक कष्ट, शारीरिक परीक्षा त्याची पाहिली गेली. परंतु मुखातनं वचन बाहेर टाकतो आणि सैतानाला पराभूत करतो. तो म्हणतो, मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर देवाच्या मुखातनं निघणाऱ्या प्रत्येक वचनानं जगेल. परीक्षा त्याची झाली आणि परीक्षेचं एक उदाहरण त्यानं सेट करून दिलेलं आहे. आता तो फार सुंदर म्हणतो, वाचा ते वचन. जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देव केलेला जीवनाचा मुकुट. पा, जो देव आमच्यावर प्रीती करतो ना, तो देव आम्हाला परीक्षा संबंधाने बोध करत आहे. परीक्षा होणार आहे, परंतु परीक्षेमध्ये टिकणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा तुमच्या होतील आणि परीक्षा कोणालाही चुकणार नाही, कोण पण असू द्या, सगळ्यांची परीक्षा होणार. आणि जी परीक्षा ख्रिस्ताची झाली तीच परीक्षा तुमची होणार आहे. येशूपेक्षा वेगळी तुमची परीक्षा नाही होणार आहे. आणि बायबल काय सांगतं माहिती का, तुमची परीक्षा तुमच्या सहनशीलतेच्या पलीकडे घेतली जाणार नाही. म्हणजे जेवढं तुम्हाला पेलं होतं ना, आता जीवनाचा मुकुट काय असाच तुम्हाला मिळणार नाही. एदेन बागेमध्ये जी झाडं होती ना, बऱ्या वाईटाचं फळ आणि जीवनाच्या झाडाचं फळ, परंतु त्या आदामानं, जे सैतानं त्यांना बऱ्या वाईटाचं फळ दिलं, पण जीवनाचं फळ त्यानं दिलं नाही, कारण त्याला तुमच्यामध्ये जीवन नको होतं.
परमेश्वर ख्रिस्त वचनामध्ये म्हणतो अरे मरणा तुझी नांगी कुठे आहे, म्हणजे हा सैतान मरण घेऊन आमच्यामध्ये येतो. का त्यानं जीवनाचं फळ दिलं नाही, का त्यानं बऱ्या वाईटाचं फळ दिलं? जर तो बऱ्या वाईटाचं फळ देऊ शकतो तर जीवनाचं फळ पण तो त्यानं काढून द्यायला पाहिजे होतं, पण त्यानं दिलं नाही, कारण त्याला तुमच्यामध्ये जीवन नको आहे. पण येशूला तुमच्यामध्ये जीवन आवश्यक आहे, आणि तो जीवन तुम्हाला आता परीक्षेत उत्तीर्ण झाल्याशिवाय देणार नाही. येतं कधी डोक्यामध्ये आलं का तुमच्या? अरे त्या सैतानानं बऱ्या वाईटाचं फळ दिलं, जीवनाच्या झाडाच्या फळाकडे का घेऊन गेलं नाही, आणि तिथं ते जीवनाच्या झाडाचं फळ त्यानं काढून मला का नाही दाखवलं? कारण त्याला वाटलं की या लोकांनी मरणावरतीच आणि मरणाची सत्ता त्यांच्यावरती राहावी, त्याच्याकडे जीवन देण्याची ताकद नव्हती. पापाचं वेतन मरण. पाप करणारा हा कधी देवाचा असू शकत नाही, तसं तो सैतानाचं लेकरू बनतो, म्हणून तो जीवन देऊ शकला नाही. परंतु प्रभू ख्रिस्ताकडे हे जीवन देण्याची ताकद आहे. आणि बायबल काय सांगतं माहिती का? जो परीक्षेमध्ये टिकतो त्याला जीवनाचा मुकुट मिळणार आहे. तेव्हाचे प्रिय लोको, ही परीक्षेत तुम्हाला उत्तीर्ण व्हावंच लागेल. पुष्कळ संतगण या परीक्षेत पा आणि पूर्ण होऊन बाहेर गेले, आणि देवानं त्यांना गौरवामध्ये पुढे नेलेलं आहे. योसेफाची परीक्षा झाली, त्याचं नीतिमत्व, त्याची धार्मिकता तपासण्यात आली, त्याच्याकडे स्वप्न, त्याच्याकडे दृष्टांत असताना त्याचा दृष्टांत पूर्ण होऊ नये याच्यासाठी सैतानानं आटोकाट प्रयत्न केला. पोटीभराच्या घरामध्ये गेल्यावर ते पाप त्याची वाटच पाहत होतं. पोटीभराच्या पत्नीनं गुलामाशी जसं वर्तन करायला पाहिजे तसं केलं होतं. शारीरिक लालसा, शारीरिक वासना आणि भागवण्यासाठी योसेफाचा वापर करू पाहत होती, पण योसेफ त्या शारीरिक कष्टामधनं बाहेर पडला. उलट दाविदाच्या बाबतीमध्ये काय घडलं? परीक्षेला जायला नको, देव नियम होता यहुदी लोकांसाठी. वर्षाच्या आरंभी राजानं कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध केलंच पाहिजे, त्यानं युद्धाला गेलं पाहिजे. पण एक वर्ष दाविद युद्धाला गेला नाही. युद्ध म्हणजे परीक्षा आहे, त्याला परीक्षा नको होती, आणि म्हणून युद्धाला जाण्याच्याऐवजी तो आपल्या गच्चीवरती फिरू लागला. आणि फिरता फिरता इकडे योसेफ अतिशय तरुणपणामध्ये, अतिशय कोवळ्या वयामध्ये त्याच्या समोर पापाची संधी चालत येत असताना वर जाण्याचा मार्ग, कदाचित सैतान त्याच्या डोक्यामध्ये हे पण घालू शकला असता, योसेफा 11 पेंड्या तुझ्या पेंडीला नमन करतील, 11 तारे सूर्य चंद्र तुला नमन करतील या स्वप्नाची परिपूर्ती म्हणून. आता जे तुझ्या समोर आलेलं आहे तो देवाचाच मार्ग आहे, याच मार्गानं आणि तुला 11 पेंड्या तुझ्या पेंडीला नमन करणार आहेत. पण योसेफाला माहिती होतं देव कधीच वाईट गोष्टीचा मोह आम्हाला घालत नाही, कधीच देव वाईट गोष्टीचा मोह घालत नाही, पाप देव आमच्या समोर कधीच आणत नाही. त्याला माहिती होतं हे पाप आहे, ही परीक्षा आहे, या परीक्षेत मी उत्तीर्ण होईल ना मग 11 पेंड्या माझ्या पेंडीला नमन करतील, या परीक्षेत मी उत्तीर्ण होईल ना मग सूर्य चंद्र आणि 11 तारे मला नमन करतील, तोपर्यंत नाही नमन करणार. कान देऊ नाही का? देवाचे संतगण हो, विश्वासणाऱ्या लोकांनो, तुमची परीक्षा होणार आहे. तुमची परीक्षा होत असताना दाविदासारखं गच्चीवरती फिरून पाप करू नका. तुमचे डोळे आणि त्या प्रकारच्या वासनेला भुलू देऊ नका. जो परीक्षेमध्ये टिकतो ना, आणि तो वाचूया ते वचन, जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य कारण आपणावर प्रीती करणाऱ्या प्रभूने देव केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. देव केलेला दिलेला नाहीये, तो देणार आहे. हातामध्ये मुकुट आहे, पण कोणाला देणार आहे? परीक्षेत जो परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो त्याला. तुम्ही जर परीक्षेमध्ये पडला, बऱ्याच लोकांची साक्ष, मी पडलो, तू पडला तर जीवनाचा मुकुट घालवला. कधी कधी पडून सुद्धा आम्हाला असं वाटतं मुकुटासाठी पुढे येतो, हाकलून दिल तो तुम्हाला तिथून. मंदिर बांधायला दाविदानं सगळं जमा करून ठेवलं साहित्य, त्याला असं वाटलं मी माझ्याकडनं मंदिर बांधेल, मी देवाच्या हृदयासारखा आहे, पण तो देवाच्या मनातनं त्याच दिवशी उतरला ज्या दिवशी त्यानं ते पाप केलेलं आहे, व्यभिचार केलेला आहे. शारीरिक परीक्षा त्याची झाली ना, जशी येशूची परीक्षा झाली. त्याला भूक लागलेली होती, त्याचा देह आता आणि जेवणाची मागणी करत होता, भाकरीची मागणी करत होता, आणि नेमकं सैतानाने ती संधी साधली. तो म्हटला आता तुझ्याकडे ताकद आहे, तू दोंड्याची भाकरी करण्याची आज्ञा कर आणि दोंड्याची भाकरी होईल. दाविदाला पण तेच वाटलं, मी राजा आहे,
माझ्या देहाची लालसा जागी झालेली आहे. आता मी आज्ञा केल्याबरोबर त्यानं आज्ञा केली, टाळी वाजवली, त्या बाईला बोलून आणलं. कोणाची बायको? अमक्या अमक्याची बायको आहे. एक काम करा, त्याला युद्धाच्या आणि तोंडावरती देऊन टाका. आणि दाविदानं खून पण केला आणि व्यभिचार पण केला. देहाच्या परीक्षेमध्ये तो अनुत्तीर्ण झालेला आहे. ख्रिस्त मात्र या परीक्षेमध्ये पास झालेला आहे. मग परीक्षेमध्ये उत्तीर्ण, आता तो देवाचा पुत्र नाही, मनुष्य म्हणून त्याची परीक्षा होत आहे. देवाचा पुत्र म्हणून नाही त्याची परीक्षा झालेली, एक मानव म्हणून, मरियेचा मुलगा, योसेफाचा मुलगा म्हणून त्याची परीक्षा होत आहे. तो देहामध्ये आहे, आत्म्यामध्ये नाहीये. तो पवित्र आत्मा त्याला मिळाला, परंतु त्याच्या देहाची परीक्षा होत आहे. तुमच्या पण देहाची परीक्षा केली जाणार आहे. तुमचं तारुण्य, तुमचं समर्पण, तुमची सेवा, या सगळ्यांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहे. कान देऊ नये का? ज्यावेळेस तुम्ही या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हाल ना, तुमच्या देहाची परीक्षा, मग त्यानं वर नेलं आणि त्यांना ईशूला सांगितलं, वरून उडी मार, देवदूत तुला हातावर झेलून धरतील, कारण तू देवाचा पुत्र आहे. त्याच्या देवाच्या पुत्रत्वा आणि त्या पुत्रत्वाला त्याने आव्हान केलं, देवाच्या वचनाला त्याने आव्हान केलं. वचनात लिहिलं ना असं? मग आता वचनात लिहिलं तर ते करून दाखव बरं. खरंच देवदूत तुला हातावर झेलून धरतील का? शास्त्रातल्या वचनाला त्यांनी चॅलेंज केलेला आहे. तुम्हाला देखील त्याच प्रकारच्या अनुभवातून जावं लागेल. येशूला बसल्या माराच्या फटक्याने मला आरोग्य प्राप्त होतं असं लिहिले देवाच्या वचनामध्ये. मग आता तुझ्या शरीरामध्ये रोग आहे, तू कॅन्सरचा शिकारी आहेस, तुला आणि तुला शुगर झालेली, तुला बीपी झालेली आहे. आता देवाला प्रार्थना कर, आज्ञा कर, देवाला देवाला विनंती कर. बघ बरं, तू आता प्रार्थना केल्यावर तुला त्या विकारातून सुटका मिळते का? परीक्षा होणार आहे. योवाची परीक्षा झाली, त्याला शारीरिक व्याधी, शारीरिक विकार त्याच्यामध्ये आले, परंतु त्यानं त्याचं धैर्य तसंच टिकवून ठेवलं. तुमची देखील परीक्षा होणार आहे. येशूची पण परीक्षा झाली. हे बापा, होईल तर हा प्याला मजपासून टळू दे, हे खिळे माझ्या हातामध्ये घुसू देऊ नको, हे डोक्यात काट्यांचा गुट घालू देऊ नको, माझ्या पायामध्ये खिळू ठेकू देऊ नको. पण तो म्हटला, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो, तुमची परीक्षा होणार आहे. मला वाटतं एक वचन वाचू त्यात तुम्हाला समजेल. याकोबाचं पत्र पहिला अध्याय, दुसरं वचन आम्ही वाचणार आहोत. याकोबाचं पत्र पहिला अध्याय आणि त्याचं दुसरं वचन. कसली परीक्षा होणार आहे पा? माझ्या बंधूंनो, माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागतील. तुम्हाला तोंड द्यावं लागतील तेव्हा तुम्ही आनंदच माना. तेव्हा तुम्ही आनंदच माना. वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा असणार आहेत. जीवनाचा मुगुट त्या लोकांना मिळणार आहे जे वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षेला तोंड देणार आहेत. असं नाही की परीक्षा तुमची एकच आहे. येशूची एकच नाही परीक्षा झाली, शारीरिक परीक्षा झाली. पुन्हा मग त्याला म्हटलं, तू धार्मिक आहेस, आता वरून उडी मार, तू देवाचा पुत्र आहेस, 40 दिवस तू उपवास केलेले आहेत, देवाचं सामर्थ्य तुझ्यामध्ये आलेलं आहे, पवित्र आत्मा तुला आलेला आहे, बाप्तिस्मा तू घेतलेला आहे, देवाचे नियम तू पूर्ण केलेले, आता तू परीक्षा कर. कशाची परीक्षा? तू देवाची परीक्षा कर, वरून उडी मार. लक्षात घ्या, परमेश्वर ज्या पद्धतीने तुम्हाला घडवत असतो ना, त्याच पद्धतीनं तुम्ही तशा स्वरूपामध्ये देवामध्ये चालत राहा. परमेश्वराच्या अस्तित्वाला आव्हान देऊ नका. येशू ख्रिस्ताने एका शब्दामध्ये सैतानाचं तोंड बंद केलं. आपला देव परमेश्वर याची परीक्षा घेऊ नकोस. परीक्षा तुमची होणार आहे, तुम्ही देवाची परीक्षा घेऊ नका. कधी कधी आम्ही काही गोष्टींसाठी उपवास करतो आणि म्हणतो की आता देवाने याचं मला उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही देवाची परीक्षा घेत आहात. उपवास तुमच्या प्रश्नातनं सुटका मिळण्यासाठी नाही. कशासाठी उपवास असावे? इजरा 8:21 मध्ये सांगितलं, आपल्या धनासाठी, आपल्या लेकरांसाठी, मुलाबाळांसाठी बिनधोक्याचा मार्ग आणि प्राप्त व्हावा याच्यासाठी उपवास असावेत. कशासाठी उपवास असावे? दानियलानं रहस्य उलगडण्यासाठी उपवास केले. कशासाठी उपवास करावे? असली जात उपवास आणि प्रार्थने वाचून जात नाही त्याच्यासाठी उपवास करावे. परीक्षेमध्ये आणि उत्तीर्ण व्हावं याच्यासाठी उपवास करावेत. परंतु देवानं माझी प्रार्थना ऐकावी म्हणून उपवास न करता का म्हणे, ती परीक्षा ठरली जाईल. तो आपल्या प्रियजना जे काही लागतं ते झोपेत पुरवतो. जे योग्य ते देव तुम्हाला देणार आहे. कधी कधी एखाद्या व्यक्तीबरोबर लग्न ठरावं म्हणून उपवास केले जातात. आमकी नोकरी लागावी म्हणून उपवास केले जातात. पण देवाची हेतू, देवाचा उद्देश समजून घ्या. परीक्षा होत असताना कदाचित तुमची शारीरिक परीक्षा होणार आहे, कधी तुमच्या धार्मिकतेची परीक्षा होणार आहे. तसं येशूची परीक्षा झाली, तू देवाचा पुत्र आहेस ना, मग आता वरून उडी मार.
देवदूत तुला हातावर झेलून धरतील. एका शब्दामध्ये त्याने सांगितलं, आपला देव याची परीक्षा पाहू नकोस. देवाचे प्रिय लोको, तुमची परीक्षा होत असताना तुम्ही देवाची परीक्षा पाहू नका. देवाला तुमच्या जीवनातलं प्रथम स्थान द्या प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत. म्हणा देवाची इच्छा असेल तर, देवाची इच्छा असेल तरी ही नोकरी मला मिळेल, देवाची इच्छा असेल तर चांगल्यातलं चांगलं घर मला मिळेल. देवाच्या इच्छेखातर जीवन जगायला सुरुवात करा. परीक्षा होणार आहे, वेगवेगळ्या परीक्षेला तोंड द्यावं लागणार आहे. सारपत या ठिकाणच्या विधवेची पण परीक्षा पाहण्यात आली. एलियाला सांगितलं, जा तुझी तरतूद एका विधवेच्या घरामध्ये करण्यात आलेली आहे. आणि तो गेला त्या बाईच्या घरामध्ये. एलियाची पण परीक्षा आणि तिची पण परीक्षा आहे. एलियाच्या विश्वासाची परीक्षा आहे. काय परीक्षा आहे? विधवेच्या घरामध्ये काय असणार आहे? देवाने एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या घरामध्ये मला पाठवायला पाहिजे होतं, तिथं माझी तरतूद करायला पाहिजे होती, परंतु तरी सुद्धा देव मला विधवेच्या घरामध्ये पाठवतो. पण एलिया गेला, म्हटला ठीक आहे देव सांगतो तर मी जाणार आहे. आणि जातो पाहतो तर काय, ती विधवा काटक्या गोळा करत होती, परंतु तरी सुद्धा तिने आपली भाकर, आपल्या मुलाची भाकर काढून एलियाला दिली. कारण त्या परीक्षेमध्ये ती उत्तीर्ण झाली. परिणाम काय झाला? तिच्या काटवटीतलं पीठ संपलं नाही. 3.5 वर्ष त्या विधवेची तरतूद देवानं केली. ज्या दिवशी तुम्ही परीक्षेमध्ये उत्तीर्ण होता, जीवनाचा मुकुट तुमच्या मालकीचा होता. मरणार नव्हती ती, कारण तिथं असं लिहिलं, शेवटची भाकर मी खाणार, माझा मुलगा खाणार, मग आम्ही मरणार. परंतु आज त्यांची परीक्षा होत असताना शास्त्र सांगतं, तिने त्या परीक्षेमध्ये जे आपलं सर्वस्व त्या एलियाला देऊन टाकलं, ज्याच्यानं काही काळ ते जिवंत राहणार होते. एखादा दिवस, काही तास, एवढंच त्यांचं आयुष्य ठरलेलं होतं. परंतु तिला माहिती आहे आता माझी परीक्षा आहे. आणि बायबल सांगतं, एलियानं सुद्धा त्या बाईला म्हटलं की जा तुझी ती भाकर मला करून आण. त्या बाईनं ती भाकर करून आणली. एलियाची पण परीक्षा आहे. त्यानं सांगितलं, तू भाकर करून आण, तू मरणार नाहीस. भाकर आणल्यावर आणि त्यानं खाल्ली आणि म्हटलं जा आता तुझी रिकामी काटवत घेऊन ये. आणि रिकामी काटवत घेऊन आल्यावर त्याने प्रार्थना केली. त्याच्या कुपीतलं तेल संपलं नाही, तिच्या भांड्यामधलं पीठ संपलं नाही. सगळं देवानं आशीर्वादित केले. ज्यावेळेस तुमची परीक्षा होत असती ना, त्या परीक्षेला तोंड देण्यासाठी आणि तुम्हाला सिद्ध असावं लागतं. आरोग्याची प्रश्न परीक्षा होईल. कधी कधी तुमचं आरोग्य निघून जाईल, जसं युवाचं आरोग्य निघून गेलं. कधी कधी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधीने तुमचं शरीर ग्रासलं जाईल. देवाला दोष देऊन बसू नका. प्रभू मी का एवढा तुझा सेवक असताना, मी एवढी तू विश्वासानं चालत असताना हे कशाला रोग माझ्या शरीरामध्ये पाठवले? का माझी आणि रोगानं माझ्या शरीराची चाळण केलेली आहे? जर ख्रिस्त देवाचा पुत्र असताना सुद्धा त्याला वधस्तंभावरती मरावं लागलं, त्याला परीक्षेतनं जावं लागलं, तुम्ही आणि मी ख्रिस्तापेक्षा तर कितीतरी खालच्या पातळीवरचे लोक आहोत. मग आमची परीक्षा होणार नाही का? आम्हाला त्रासातनं जावं लागणार नाही का? पौलाचं जर गलबत फुटतं, पौल म्हणतो आम्ही कित्येक वेळा फटके खाल्ले, कित्येक वेळा उपाशी राहिलो, कित्येक वेळा असं वाटलं की आता आम्ही मरून जाणार आहे. आजारी पडला पौल, तो म्हणतो असं वाटलं की आता याच्यात आमचा अंत आहे. त्याची परीक्षा झाली. ज्या पौलानं मेलेले जिवंत केले, त्याही परीक्षा, त्याही पौलाला शारीरिक व्याधिविकाराला तोंड द्यावं लागलेलं आहे. मग तुम्हाला काय वाटतं, आमच्या शरीरामध्ये व्याधी नको, आमच्या शरीरामध्ये विकार नको आहे? आमचं शर, आमचं शरीर आणि देवानं जसं सुंदर बनवलं, त्याच्यात शुगर नको, त्याच्यात बीपी नको, त्याच्यामध्ये आणि कुठल्या प्रकारचं आणि कोलेस्ट्रॉल वाढायला नको, आणि पाय दुखायला नको, हात दुखायला नको, डोकं दुखायला नको. आम्ही म्हणतो सगळं निरोगी निरोगी शरीर असावं. आहो देवाची इच्छा असेल तर तसंही असेल. पण कधी कधी देव परीक्षा पाहतो. तुमची युवाची परीक्षा पाहिली, गळवे उठले त्याच्या अंगावरती, सगळं शरीर फोडानं भरून गेलेलं आहे. एखादा सेवक चांगल्या प्रकारची सेवा करत असेल, एखाद्या सेवकाला देव त्रासातनं घेऊन जात असेल. देव तुमची परीक्षा पाहताय. परीक्षा पाहताना कशाला खचून जाता? ज्या दिवशी तुम्ही परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हाल, त्याच देवाचं गौरव तुम्हाला मिळणार आहे. वेगवेगळ्या परीक्षेला तुम्हाला तोंड द्यावं लागणार आहे. आर्थिक परीक्षेला तोंड द्यावं लागेल. कधी कधी कुटुंबातले लोक तुमच्या विरोधामध्ये जातील, कधी कधी समाज तुमच्या विरोधामध्ये जाणार आहे. त्यांच्याकडनं पण तुमची परीक्षा, कोर्टामध्ये तुमची परीक्षा असेल, पत्नीकडनं परीक्षा, लेकरांकडनं परीक्षा, शेजाऱ्यांकडनं परीक्षा, नातेवाईकांकडनं तुमची परीक्षा असणार आहे. चारी बाजूने तुम्ही आणि परीक्षेमध्ये असणार आहे. परंतु कोणाला हा मुकुट असणार आहे? जे परीक्षेमध्ये आणि उत्तीर्ण होतात त्यांना. दुसरी गोष्ट आम्ही वाचूया, परीक्षा होत असताना काय केलं पाहिजे, कोणाला जीवनाचा मुकुट मिळणार आहे, तेच वचन. पहिला अध्याय याकोबाचं पत्र 1 अध्याय 2 वचन. माझ्या बंधूंनो,
नाना प्रकारच्या परीक्षांना नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तोंड द्यावं लागतं तेव्हा तुम्ही आनंदच माना परीक्षा होत असताना कुरकुर करू नका जीवनाचा मुकुट जर मिळवायचा आहे ना मग परीक्षा होत असताना तुम्हाला आनंद मांडला पाहिजे परीक्षेला सामोरे जाणारे दोन विद्यार्थी असतात जे वर्षभर टंगळमंगळ करत ज्याने जीवन घालवलं ते एक विद्यार्थी असतात आणि दुसरे जे विद्यार्थी असतात त्यानं वर्षभर अभ्यास केलेला असतो रात्रंदिवस जाग्या राहून त्यानं अभ्यास केलेला असतो आणि ज्यांनी टंगळमंगळ केलेली असती ज्यांनी कधी पुस्तकाला हात लावलेला नसतो ना त्यांच्यासाठी असं वाटतं की काहीतरी करून परीक्षा टळली जावी काहीतरी करून या परीक्षेपासून सुटका मिळावी पण दुसरे जे हुशार विद्यार्थी आहेत आणि जे स्कॉलर आहेत जे टॅलेंटेड आहेत आणि ते टॅलेंटेड विद्यार्थी काय करतात परीक्षेचा आनंद उपभोगतात ते म्हणतात आता कधी पेपर येतो कधी मी लिहितो आणि कधी ते पेपर लिहिताना मला अनुभव येईल वर्षभर अभ्यासलंच मला आलं आणि ज्यावेळेस परीक्षेमधनं ते बाहेर पडतात त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असतो का कारण त्यांनी सराव केला होता अभ्यास केला होता आणि त्याचा परिणाम त्या आनंदानं परीक्षेला सामोरे गेले कान देऊ नाही का ज्या दिवशी तुमची परीक्षा होती ना त्या दिवशी तुम्हाला त्या पेपरला त्या परीक्षेला आनंदानं सामोरं गेलं पाहिजे कधी कधी लोक म्हणतात माझ्याच वाटेला एवढं का दुःख माझीच का एवढी परीक्षा कुणीतरी एकानं म्हटलं सगळ्यात कठीण रोल देव तुम्हालाच देतो कारण त्या डायरेक्टरवर तुमचा विश्वास आहे जर देवाचा विश्वास तुमच्यावर असेल तुम्ही ती परीक्षा चांगल्या पद्धतीने हाताळू शकता प्रभूनं एवढ्या 800 कोटी लोकांमधनं जर देवानं या परीक्षेसाठी तुमची निवड केली असेल तर मग ते तुम्ही स्वतःला धन्य समजलं पाहिजे तुम्ही म्हणता बाकीच्यांना हे प्रश्न नाहीत आम्हालाच ते प्रश्न काय आम्हालाच एवढ्या दुःखातनं का जावं लागतं आमच्याच कुटुंबात आर्थिक अडचणी का माझं शरीर आणि अनेक प्रकारच्या रोगांना का सामोरं जातं माझ्या शरीरात एवढे रोग का माझ्याच घरामध्ये वादविवाद का माझ्याच घरामध्ये अपमान का माझ्याच मिनिस्ट्रीमध्ये खळबळ का कान देऊ नये का तुमची परीक्षा होत असताना या परीक्षेला आणि सर्व परिस्थितीमध्ये रडत बसण्याच्याऐवजी या परीक्षेमध्ये आनंदानं सामोरं जा आनंदानं या परीक्षेला तोंड द्या योवाची परीक्षा होत असताना तो आनंदानं सामोरा गेला त्यानं किरकिर केली नाही त्यानं आपल्या जन्मदिवसाला शाप दिला तो म्हटला नाही की देवानं माझ्या बाबतीमध्ये असं का केलं त्याला माहिती ही माझी परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये माझा देव माझं मदत करणार आहे आणि तो म्हणतो देवानं दिलं देवानं नेलं धन्य त्याचं नाव त्याची संपत्ती गेली लेकर गेली आरोग्य निघून गेलं त्यानं कुरकुर केली नाही त्यानं कुठल्या प्रकारचं देवाशी वाद करत बसला नाही त्याला माहितीये अधिकार त्याचा आहे जन्माला त्यानं घातलं आणि जसं पाहिजे तसं या शरीराची परीक्षा तो करेल कुटुंब त्यानं दिलं या कुटुंबाला जसं पाहिजे आणि त्या पद्धतीने तो माझ्यामध्ये ठेवेल त्याचा अधिकार आहे मी का त्याच्यासाठी कुरकुर करावे मी का त्याच्यासाठी रडत बसावं जर देवाला वाटलं ना माझ्याकडे या पिढा याव्यात देवानं दिलं देवानं नेलं धन्य त्याचं नाव का तुमची विचारसरणी तशी बदलत नाही का तुम्हाला वाटत नाही या परीक्षेमध्ये देवानं तुमच्याकडे पाहून आनंद करावा आई वडील पण सुद्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये दोन आई वडील असतात एक आई वडील आहेत ना ते आपल्या मुलाकडे पाहताना म्हणतात आता माझा मुलगा यावर्षी काहीतरी चांगले पर्सेंटेज घेऊन येणार आहे आणि जे आई वडील त्या मुलाला हसत खेळत आयुष्य काढताना बघतात ना त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह असतं की हा रिझल्ट लागल्यावर काय गुण उधळणार आहे कान देऊ नये का परमेश्वर सुद्धा तुमच्याकडे याच दृष्टिकोनातनं बघत आहे तुम्ही कसल्या प्रकारची लेकर आहात तुम्ही कशा प्रकारचे देवाचे लोक आहात काय तुमच्याकडे पाहून प्रभूनं आनंद व्यक्त करावा का तुम त्यांना असं म्हटलं पाहिजे की काय आता या देवाच्या लोक या देवाच्या लेकरांनी वर्षभर काहीच केलं नाही आणि आता त्यांना परीक्षेला तोंड देताना आणि ते हतबल आहेत ते असमर्थ आहेत कान देऊ नाही का तुमचा देव तुमची परीक्षा घेत असताना या परीक्षेला तुम्हाला आनंदानं सामोरं जावं लागणार आहे त्या परीक्षेमध्ये आनंद करणाऱ्या लोकांना जीवनाचा मुकुट मिळणार आहे कुरकुर करणाऱ्या लोकांना नाही कशाला कुरकुर करत आहात सगळ्यांचीच परीक्षा होणार आहे प्रत्येक घराच्या बांधकामाची परीक्षा होणार आहे जर तुम्ही विश्वासामध्ये आहात तुम्ही म्हणता ना माझा विश्वास आहे मग त्याला अग्नीतनं जावंच लागणार आहे परीक्षेमधनं त्याला जावंच लागणार आहे पुढे वाचा त्याच वचनामध्ये हां परीक्षेला सामोरं जाताना जे आनंद मानतात आणि आम्ही पाहतो त्याच याकुबाचं पत्र पहिला अध्याय दुसरं वचन माझ्या बंधूंनो नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावं लागतं तेव्हा तुम्ही आनंदच माना तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो कोणाला मिळणार आहे जीवनाचा मुकुट
धीर जो परीक्षेमध्ये आनंद करतो ना त्याला मुकुट मिळणार आहे. ज्याच्यामध्ये परीक्षेमध्ये धीर असतो त्याला बायबल सांगतं त्याला जीवनाचा मुकुट मिळणार आहे. धीर धरायला पाहिजे. परीक्षा होताना आम्ही धीर सोडून देतो, रडायला सुरुवात करतो, आजारपणात रडायला सुरुवात करतो, आर्थिक विवंचनेत रडायला सुरुवात करतो, कोणी तुमचा त्याग केला त्याच्यासाठी रडायला सुरुवात करतो, लेकर नसतील तर रडायला सुरुवात करतो, लेकर असतील तर रडायला सुरुवात करतो, पगार झाला तरी रडायला सुरुवात करतो, पगार नाही झाला तरी रडायला सुरुवात करतो. अहो धीर कुठे आहे तुमच्यामध्ये? तो तुमची गरज त्याच्या सांपत्यानुरूप पूर्ण करेल असं देवाचं वचन आहे. आज तुम्ही आजारपणामध्ये आहात, आज तुम्ही बेकारीमध्ये आहात, आज तुम्ही दारिद्र्यामध्ये आहात, आज तुमची उपासमार होत आहे, पण तुमचा देव तुमची परीक्षा पाहिल्यानंतर या परीक्षेमधलं तुमचं व्यक्तित्व कसं खुलत जातं, कसा तुमचं नीतिमत्व वाढत जातं, कशा पद्धतीने तुम्ही देवाला बेलगुण राहता. दानियल सिंहाच्या गुहेमध्ये असताना बायबल सांगतं राजाने त्याला गुहेमध्ये टाकलं, लोकांनी त्याला गुहेमध्ये टाकलं, परंतु शास्त्रात असं लिहिलं सकाळी पहाटे उठून राजा त्या गुहेकडे गेला आणि बाहेरून त्याला आवाज देतो दानियल परस्पर देवाच्या पुत्रा तुझ्या देवानं तुझा बचाव केला का. दानियल परीक्षेमध्ये आनंदी आहे, त्याला माहितीये राजानं ठरवलं म्हणून मी गुहेमध्ये नाही, माझ्या देवानं ठरवलं मला गुहेमध्ये टाकण्याचं. आतून आनंदानं आवाज देतो महाराज चिरायू असा, माझ्या देवानं माझा बचाव केलेला आहे. लक्षात घ्या जर देव परीक्षा देतो तर बचावाचा मार्ग पण देतो. जगामध्ये असा कोणता सिंह नाही की जो परीक्षेमध्ये तुम्हाला खाऊ शकेल, कारण यहुदाचा सिंह तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून लक्षात घ्या परीक्षा होत असताना आनंदाने सामोरं जा, धैर्यानं बोलायला सुरुवात करा. शद्रक मेशक अबेदनगो भट्टी समोर उभ्या, राजा त्यांना प्रश्न विचारतो, त्यांचा धीर खचून जावा, मानसिक दृष्ट्या त्यांनी कमकुवत व्हावं, विश्वासामध्ये त्यांनी कमजोर पडावं. राजा त्यांना विचारतो काय तुझा देव या भट्टीतनं तुला सोडवेल काय, या भट्टीतनं सोडवणारा आणि तुझा कोणता असा देव आहे की या तप्त भट्टीतनं तुला बाहेर काढेल. शद्रक मेशक अबेदनगोचं धैर्यवान अशा प्रकारचं उत्तर, महाराज या भट्टीतनं सोडवायला माझा देव समर्थ आहे. ही धैर्याची गोष्ट आहे प्रियांनो. आणि ज्याच्यामध्ये हे धैर्य ज्याच्यामध्ये डेअरिंग आहे तोच व्यक्ती आणि अशा परीक्षेमध्ये आणि तो सर्व परिस्थितीमध्ये धैर्याचं बोलतो. आज तुमची परीक्षा होत आहे का? देवाचे प्रिय लोको धैर्याचे शब्द बोला. काय धैर्याचे शब्द? यातून सोडवायला माझा देव समर्थ आहे, यातून बाहेर काढायला माझा देव समर्थ आहे. आणि ज्या दिवशी शद्रक मेशक अबेदनगो यांना भट्टीमध्ये टाकलं, समर्थ देवानं त्याच्यामध्ये प्रवेश केला, कारण तो खरंच त्या परीक्षेतनं त्यांना बाहेर काढणार होता. ते त्या परीक्षेमध्ये आणि टिकून राहिले. शास्त्र सांगतं आतमध्ये टाकल्यावर आपोआप पाणी देवाच्या पुत्रानं तिथं एंट्री केली आणि तो तिथं आला आणि त्याने त्याची बंधनं सोडली आणि त्या भट्टीमध्ये ते मोकळे फिरू लागले. तुम्ही आहात कुठं? लक्षात घ्या ज्यास तुम्ही परीक्षेमध्ये बंधनात असता, बंधनं सोडवण्यासाठी देवाचा पुत्र तुमच्या बरोबर भट्टीत येतो, तुमच्या बरोबर येतो, कारण त्याचं नाव महासमर्थ आहे. तो सगळं काही करायला समर्थ आहे. म्हणून लक्षात घ्या की देव आणि तुमच्याकडे पाहत असताना, तुमची परीक्षा होत असताना तुम्ही म्हटलं पाहिजे, धैर्यानं म्हटलं पाहिजे, माझा देव यातून मला बाहेर काढेल. जीवनाचा मुकुट पाहिजे का? जीवनाचा मुकुट पाहिजे तर तुमच्यामध्ये धीर असावं, धैर्यानं परीक्षेला तोंड द्या. किती पण मोठी परीक्षा होऊ द्या, फक्त तुमच्याकडे धैर्य असलं पाहिजे. कधी धीर खचू देऊ नका. पुढे वाचूया, पाचवी गोष्ट आम्ही वाचूया, कोणाला जीवनाचा मुकुट मिळणार आहे. याकोबाचं पत्र पहिला अध्याय दुसरं वचन. हा माझ्या बंधूंनो नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तुम्हाला तोंड द्यावं लागतं, तेव्हा तुम्ही आनंद माना. तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या. यासाठी की कशातही उणे न होता. कोणाला जीवनाचं मुकुट मिळणार आहे? ज्यांची परीक्षा होत असताना ते कशातही उणे पडलेले नाहीयेत. ना प्रार्थनेत उणे पडले, ना चर्चला जाण्यात उणे पडले, ना देवाला देण्यामध्ये उणे पडलेले. सरापत या ठिकाणच्या विधवेप्रमाणे तिची परीक्षा झाली, एक भाकर मी खाणार, माझा मुलगा खाणार, मरून जाणार, परंतु तिने त्याही परीक्षेमध्ये देवाच्या संताला, देवाच्या दासाला आणि संदेष्टाला भाकर दिली, उणे पडली नाही. ज्यास तुमची परीक्षा होती ना, कुठंच उणे पडू नका, प्रार्थनेमध्ये उणे पडू नका, होऊ द्या तुमची परीक्षा. दानियलाची परीक्षा होत असताना
सिंहाच्या गुहेमध्ये त्याला टाकणार आहे, पण दानियलानं आणि घरामध्ये गेल्या, खिडक्या उघडल्या आणि प्रार्थना केली, तो प्रार्थनेमध्ये उणे पडला नाही. शद्रक मेषक अबेदनगो भट्टी समोर उभे असताना सुद्धा आम्ही पाहतो त्या भट्टी समोर त्यानं आपलं धैर्य कमी पडू दिलं नाही, धैर्यामध्ये उणे पडले नाही. बंदीशाळेमध्ये पेत्र असताना आणि पौल सिलास बंदीशाळेमध्ये असताना त्यानं आणि बंदीशाळेमध्ये आराधना कमी केली नाही, त्यांची परीक्षा होत असताना बायबल सांगतं साखळदंड वाजवून त्यांनी आराधना केली, बंदीशाळेचे दरवाजे डगमगले आणि बंदीशाळेतनं ते बाहेर पडले. तुमची परीक्षा होत असताना तुम्ही कशातही उणे पडू नका. जीवनाचा मुगुट प्रभू तुम्हालाच देणार आहे, जे परीक्षेमध्ये कुठल्याच गोष्टीमध्ये कमी पडत नाही. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ देवा, स्तुती करतो, तुझ्या नामाचं गौरव गातो. जीवनाचा मुकुट हा आमच्यासाठी फार महत्वाचा मुकुट आहे. या पृथ्वीतलावर तुझे सेवक विश्वासाने येण्यात ना, आमच्या मनाची तयारी तू आज करून घेतली, आम्ही तुझे आभार मानतो. आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षेला तोंड द्यावं लागणार आहे. जो परीक्षेत टिकतो तो धन्य. आज परीक्षेसाठी प्रत्येकाची मानसिक तयारी कर. परीक्षा होत असताना काही लोकांनी कुरकूर केलेली आहे, परंतु आजच्या संदेशानं त्यांची कुरकूर निघून जाऊ दे, त्यांचे विचार बदलले जाऊ दे. सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षेला तोंड द्यावं लागणार आहे, कोणी सुद्धा त्यातनं सुटणार नाही, परंतु या परीक्षेला आम्ही आनंदानं सामोरं जावं. योबासारखं म्हणावं, देवानं दिलं देवानं नेलं, धन्य त्याचं नाव. या परीक्षेमध्ये आम्ही कशातही उणे पडू नये म्हणून तू आम्हाला कृपा पुरून दे. पवित्र आत्म्या आमची मदत कर. परीक्षा झाली म्हणून माझी प्रार्थना कमी पडली, परीक्षा झाली म्हणून माझा विश्वास कमी पडला, परीक्षा आली म्हणून माझा देवाचा भाग देवाला देण्यामध्ये मी कमी पडलो, परीक्षा झाली म्हणून मी धैर्यामध्ये कमी पडलो, अशा कोणत्याच गोष्टी आमच्यातून घडू नये. आम्ही तुला विश्वासानं मार्ग आक्रमण करण्यासाठी आमचं सहाय्य कर. आजारपणात, व्याधी विकारामध्ये, आर्थिक अडचणीमध्ये, कौटुंबिक वादामध्ये अनेक प्रश्नांमध्ये लोक असतील, परंतु आज देवाचा पुत्र त्यांच्या जीवनामध्ये येऊन सगळ्या पीडा त्यांच्या जीवनातनं तो दूर कर. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन.